नमस्ते मित्रांनो, काल आपण पाहिलं असेल RRB च्या वॅकन्सीज वाढलेल्या आहेत आणि आपल्या ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी आणि फार मोठी बातमी ती म्हणजे आपल्या 60 जागेवरून 120 जागा झाल्या आहेत, ज्या की RRB Scale 2, त्याला आपण ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणतो, डायरेक्ट Scale 2 या पदासाठी आपली इथं निवड होत असते. तर या जागा 60 होत्या, आता त्या वाढून 120 झालेल्या आहेत. अजूनही 2-3 बँकांनी जागा दिलेल्या नाही, नॉट रिकमेंडेड दाखवलेलं आहे, म्हणजे या जागा 150 आसपास जाऊ शकतात. दुसरी गोष्ट, त्या फॉर्म भरताना 1-2 अडचणी येतात, ते म्हणजे आपलं एम्प्लॉयर नेम असेल, नेचर ऑफ ड्युटीज असेल, आणि त्याच्यानंतर जॉईनिंग डेट, लिव्हिंग डेट, आणि त्याच्यानंतर तुम्ही का सोडला हा जॉब याचं रिझन असेल. तर एम्प्लॉयर नेममध्ये तुमचं ऑर्गनायझेशन, म्हणजे जी काही कंपनी असेल त्याचं नाव टाकायचं. नेचर ऑफ ड्युटीजमध्ये तुमचं जे काय तुम्ही काम करत होतात त्या पदावर असताना ते काम टाकायचं. आणि डिझाइनेशनमध्ये तुमच्याकडे जे पद होतं ते तुम्हाला टाकायचं. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फिलअप करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.